उपलब्ध करून दिली. त्यासाठी मी आपली सदैव ऋणी राहील. खरं तर बऱ्याच दिवसांपासून जेव्हा सुशांत सरांची ऍड यायची ना, कुठे लागलेली असायची, बस स्टँडच्या तिकडे जे आपले साईड बॅनर असायचे, कुठे कुठे काय काय लागलेलं असायचं आणि मनामध्ये कुतूहल असायचं. काय असेल, काय शिकवत काय असतील, भाषणाचे क्लासेस जायला पाहिजे आणि काय होतं डोक्यात. पण माझं क्षेत्र पत्रकारितेचं असतं म्हणून मला कधी त्यांच्यापर्यंत येता आलं नाही. आणि असेच योगायोगाने मला वाटतं मागच्या वर्षी आमची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मग आम्ही जास्त संपर्कात आलो वगैरे असं काहीतरी झालं. तर सुरुवातीला मी माझा अल्पसहाचा परिचय तुम्हाला करून देते. असं म्हणतात की आपण ज्याचं ऐकतोय ते नेमकं कोण बोलतं काय बोलतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि यांनी तर माझा परिचय तसं करून दिला, कदाचित जास्त स्तुती सुमन उधळली आहे, पण तसं काही नाही आहे. मी स्वतः परिचय करून देते. मी सौ सोनाली विजयराव शहाणे, मी दैनिक कार्यक्रमाला उपसंपादक आहे, पत्रकार आहे आणि ड्रामामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मास कम्युनिकेशनमधून ग्रॅज्युएट आहे, माझा डिप्लोमाही झालेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राची मी अधिकृत व्याख्याती आहे. आणि माझी एक छोटीशी मुलगी आहे यातेसारखी, मला तिच्यापेक्षाही लहान आहे आणि तीसुद्धा व्याख्यानाचे कार्यक्रम वगैरे करते. आज तिला यायचं होतं पण सकाळ सकाळ तिथं झोपेचं मूल असते म्हणून मी तिला काही आणलं नाही आणि स्वार्थी असल्याचं तुम्ही एकटीच निघून आले. तर आता मला इथे आल्यानंतर फार छान वाटलं की म्हटलं चला युट्यूबची लिंक मिळणार आहे, लाईव्ह काहीतरी चाललंय, मग तिला घरी जाऊन दाखवता येईल, माझ्या आईला दाखवता येईल, माझ्या वडिलांना दाखवता येईल, माझ्या घरच्यांना दाखवता येईल. तर असताना ते प्राऊड फील होईल की ते आपली मुलगी जाऊन आज इथे हे बोलून आली. खरं तर आज इथे कसं बोलायचंय, काय बोलायचंय, बोलण्याची गरज काय आहे, त्याची पद्धती कुठल्या आहेत, सुरुवात कशी करायची, मध्यान कसला असलं पाहिजे, शेवट कसा करायचा आहे, हे सगळं काही सुशांत सर तुम्हाला शिकवणार. तुम्हाला प्रश्न पडला असं ही कशाला मी त्यासाठी आलेली नाहीये, तुम्ही यासाठी आलेली आहे की मला सुशांत सर म्हटले, सुशांत सर सॉरी, की तुम्ही भाषण करणं ही काळाची गरज का आहे यावरती बोला म्हणजे म्हटलं चालेल. असं बोलायला फार आवडतं, बोलल्यानंतर आम्ही एकदा शांत बसत नाही, तुम्ही वैतागून जाता. तुम्ही म्हटले नाही तुम्ही बोला, 15 मिनिटात बोला. म्हटलं ठीक आहे चला काय नाही. खरं तर माझा आज एक आर्टिकल आहे दैनिक कार्यक्रमाला, शिक्षण पद्धती बदला म्हणून. काल आता माझा रिझल्ट लागला आणि मी पार्लरमध्ये माझ्या मैत्रिणीकडे गेले. आता महिला म्हटल्यानंतर मी पार्लरमध्ये जाणार ऑब्व्हियसली, त्यामुळे असं काही पाहू नका माझ्याकडे, ही नॅचरल आहे. तर मी पार्लरमध्ये गेले आणि तिथे तिची मुलीची दहावी झालेली होती. तिला म्हटलं अगं काय रिझल्ट लागला, छान पडले म्हणे, 79% मार्क पडले. म्हटलं अरे बाप पेडे, तुम्ही पेडे नाही वाटायचे, माझ्या मुलीचं इथं पेडे नाही वाटायचे. म्हटलं का, ती मुली नाही वाटायची, म्हणजे अगं तिच्या मध्ये 93% पडले तरी ती कोण सुद्धा घेणार म्हणे. आम्ही टेन्शनमध्ये आलो, तिला 97-98 अपेक्षा होती. मग माझे विचार चक्र असं गोरपण फिरलं आणि हे काय व्हायला लागले, हे काय आहे, मला 60% पडल्यानंतर मी गावभर पेडे वाटत होते. आमच्या घरात कोणाला 50-60 वर मार्क पडले आम्हाला आम्ही फर्स्ट क्लास आलो काय की एकदम फील्डमध्ये सगळ्यात टॉपर आम्ही, जर अशा आवेशात आम्ही वाटायचं. पण आता हे दुर्मिळ झालं, याचं कारण आपले शिक्षण पडले आणि आपण मार्कोहोलिक झालेलो आहोत. आणि मार्कोहोलिक झाल्यामुळे आपली ती रेसच्या घोड्यासारखी अवस्था झालेली आहे सर, की फक्त ती आपल्यासमोर ती अशी झापडं बांधलेली असतात आणि फक्त मार्क मार्क आणि मार्क, इतके मार्क पडले तर माझं हे करिअर असणार, तितके मार्क पडले तर करिअर असणार आहे, हे आपण ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतः आपण आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती दिसतच नाही. आणि आज इथे या क्लासचे जे आपलं जे प्रशिक्षण शिबिर आहे, हे तुम्हाला स्वतःला शोधायचं, स्वतःला स्वतःमध्ये स्वतःला शोधायचं प्रशिक्षण शिबिर आहे. काय करायचंय आपण त्या घोड्याचं